ज्यूस पिऊन जा. थँक्यू. हे का कुठे चाललात? ते आपलं सासूबाई, आता आम्ही कुठे चाललोय, काय करतोय, हे सगळं तुम्हाला सांगावं लागणार आहे का? सानिका, आई फक्त एवढ्यासाठी विचारतेय कारण तुम्ही ब्रेकफास्ट साठी पण खाली नाही आला. भाऊजी, लोकांचं वाटतेल तसं बोलणं ऐकून ना माझं पोट भरलंय. तुझा राग अजून पण गेला नाहीये का? जाऊ द्या ना भाऊजी, मला या विषयावर बोलायचंच नाहीये. चल कार्तिक. सानिका, तुमच्या दोघांसाठी ही साबुदाणे वडे केलेत ते खाऊन जा. काही नको, आम्ही बाहेरच जाऊन काहीतरी खाऊ. अगं पण जाऊ दे ना सासूबाई, आम्हाला उशीर होतोय. मला फक्त तुझ्याशी 2 मिनिटं बोलायचं आहेच का अजून? बोला, पटपट बोला काय ते. हे बघ सानिका, मला एवढंच सांगायचं आहे की तू प्रेग्नंट आहेस आणि प्रेग्नंट असताना इतकं चिडचिड करणं चांगलं नाही. तू मगाशी किती चिडलीस सांग. आई, सानूचा राग जाम डेंजर आहे. आत्ता पण तिने फोनवर आईला तासलंय मजबूत. कार्तिक, तिला समजवायचं सोडून तू प्रोत्साहन काय देतोयस? सासूबाई, तुम्ही त्याला का बोलताय? जे काय बोलायचं ते माझ्याशी बोला ना. आणि तुम्हाला असं वाटतंय का की मी खूप चिडचिड करतीये? हे बघ सानिका, मला सांगायचं हेच होतं की सगळ्यात आधी चिडचिड करणं बंद कर. आणि दुसरी गोष्ट ही की आपल्या सगळ्यांना उद्या पूजेला जायचंय आणि तुम्हाला दोघांनाही यायचंय. ते काय आता शक्य नाही. का? का म्हणजे? अरे माझे सासर म्हणजे माझे सासरे मला इज्जत देत नाहीत, त्यामुळे सानिका चिडली आणि तिने फोन करून सांगितलंय जोपर्यंत ते मला स्वतःहून फोन करत नाहीत तोपर्यंत आम्ही दोघं पूजेला जाणार नाही. आणि ते योग्यच आहे. हे पा, तुम्ही ना लहान मुलांसारखे वागताय. काय छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करताय? अरे तुम्हाला मान न देण्याचं देशपांडे सरांच्या मनीधाणी पण नसेल. भाऊजी, म्हणजे आता तुम्ही सुद्धा आम्हाला समजून घेणार नाही का? तसं नाहीये सानिका. नाहीये, ठीक आहे घ्या. तुम्ही पण आता बाबांचीच बाजू घ्या. कार्तिक चल, मी प्रेग्नंट आहे आणि आता भाऊजी पण बाबांची बाजू घेत आहेत. आता ना माझी खूप चिडचिड होतीये. हे भाई, चिडचिड करू नको. आत्ताच आईने सांगितलं ना प्रेग्नन्सी मध्ये चिडचिड करायची नाही म्हणून. नको करू चिडचिड. चल चल, नको चिडू. चल चल चल. काय करायचं या दोघांचं? उगाच नको त्या विषयावर वाद घालत बसतात. कठीण झालेलं आहे. आई आई, तू काळजी करू नकोस, मी स्वतः बोलतो त्यांच्याशी. मी आत्ता लगेच जाऊन बोलतो. किक का मारतोय? सेल्फ स्टार्ट नाहीये का? तू काय जरा एडपट आहेस का? कमाला एडपट समजतेस. हे बंद आहे म्हणूनच किक मारतोय ना मी. सगळं तुझ्यामुळे झालंय. हे मी काय केलं? बेबू, गाडी आता खूप जुनी झाली आहे ना, आता आपल्याला नवीन गाडी घ्यायला हवी ना. मी तर म्हणते आपण 4-व्हीलरच घेऊन टाकूया. इलेक्ट्रिक घेऊ, इलेक्ट्रिक. हा, तसंच सांगू भाऊजींना. भाऊजी देखाय ना, आता मी प्रेग्नंट आहे आणि खूप धावपळ आम्हाला करावी लागते ना, म्हणून 4-व्हीलर असेल तर बरं होईल ना. बस बस, या पे रोकतो. थँक्यू. बेबू चल आपण रिक्षाने जाऊ. चल ताई, मला बोलायचं आहे तुझ्याशी. हे बघ दीपू, माझ्याकडे वेळ नाहीये आणि एनिवे तुम्हाला कळवल्याशिवाय आली आहे इथे. अगं ताई, मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. झाली का तुझी कटकट सुरू परत? तू का अशी टोकाला जातेस ग? दीपू, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? मला वेळ नाहीये, तू निघ इथून. सानिका, असं बोलतात का आपल्या बहिणीशी? दादा, दोघी बहिणींच्या भांडणात आपल्याला काय करायचंय? चालू दे त्यांचं. ताई,
हे बघ, तुला बाबांनी फोन केला नाही म्हणून वाईट वाटलं ना, म्हणून मी स्वतः आले तुम्हा दोघांना आमंत्रण द्यायला. तुला कोणी सांगितलंय का असले उद्योग करायला? आणि तुला काय वाटतं, तू इथे आलीस आम्हाला बोलवायला तर आम्ही येऊ? ताई काय वाटतंय? दीपू हट्ट म्हण नाही तर काही म्हण, मी येणार नाही म्हणजे नाही. अग, आणि मोठेपणा मिळवण्यासाठी ना तू हे जे काही करतेस ना ते प्लीज बंद कर. एकतर मला न सांगता न विचारता माझ्या घरी यायचं आणि स्वतःच कौतुक करून घ्यायला पुढे पुढे करायचं, कळतंय मला हे सगळं. बंद करत आहे सगळं. ताई हे बघ, तुला तुला मला जे काही बोलायचं आहे ना तू बोल, चालेल मला. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं हे वागणं आहे ना ते बरोबर नाही. तू एकदा तरी विचार केलास आपल्या घरी काय परिस्थिती आहे, आई बाबांना आतल्या किती त्रास होतो याचा विचार केलास? आपल्या दीदीचं हे असं झालंय तर तिला किती त्रास होतो याचा विचार केलायस? नाही, तू परिस्थिती थोडी समजून घे ना. आणि ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी बाबांनी घरी पूजा ठेवली आणि तू हे असं वागतेस? जयश्री काकू मोठ्यात म्हणून बाबांनी त्यांना फोन केला ना. आणि मला सांग, तुला काय वेगळं आमंत्रण हवंय ग घरी यायला? तू घरातलीच एक आहेस ना. बाबांनी जयश्री काकूंना फोन केला तर ह्या तुमच्या दोघांचा काय अपमान झाला? आणि मला सांग, उद्या तुझ्याच चोरोटीचा कार्यक्रम ठेवलाय ना, तो कोणासाठी ठेवलाय? तुझ्यासाठीच ना, तुमच्यासाठीच ना, तुमच्या बाळासाठीच ना. अरे तू हे असं वागतेस? हे बघ, माझी ना तुला फक्त इतकीच विनंती आहे की ह्या पुढे ना आई बाबांना त्रास होईल असं वागू नकोस, प्लीज प्लीज. उद्या ये, निघूया आपण. दीपू, तू भाऊजींना घेऊन कुठे निघालीस? पूजेच्या सामग्रीच्या खरेदीसाठी. काम अर्धी अर्धी वाटून घेतलेत ना, मग खरेदीसाठीच जातोय. तू पण तोच विचार करते का जो मी विचार करतोय? आजकाल ना भाऊजी आणि दीपूच जरा जास्तीच जमतय, आणि दीपूच या घरामध्ये येणं जाणं पण वाढलंय. या दोघांचं नक्की काय चाललंय हे आपल्याला शोधावंच लागेल. बेबू, पण काही झालं ना तरी आपण पूजेला नाही जायचं. तू काय जरा येडपटेस का ग? आता तर पूजेला जायचंच. म्हणजे त्या दोघांमध्ये काय शिस्त आहे हे आपल्याला शोधायचंय की नाही? मग ते दोघ आपल्या समोर असल्याशिवाय आपल्याला कसं कळणार? म्हणून आपल्याला मग तर पूजेला जायचंच. ए, पण त्या आधी चल शॉपिंगला जाऊ, गाडी स्टार्ट कर. अगं हो, हे बंद आहे, आता रिक्षाने जावं लागेल. चल शॉपिंग शॉपिंग शॉप. नवीन गाडी घे म्हणते, कळत नाही का मग तुला? अगं दीदी, किती हळूहळू करतेस तू, लवकर हात झालं, गुरुजी पोहोचतील इतक्यात. अगं आई झालंच ग. हा लवकर आटप. बाबा मी करते ना, द्या. काय मधुकर, चहा व्यवस्थित झालं ना? सावकाश सदऱ्यावर सांडेल. माझ्यासाठी काय कोणी काम शिल्लक ठेवलेत की नाही? बाबा सगळी कामं ऑलमोस्ट झाली आहेत, तुम्ही बसा आणि छान गप्पा मारा काकांशी. असं कसं, मला पण काहीतरी मदत करू दे. अरे माळा बनवणं माझ्या हातचा मळ आहे. बाबा काय म्हंटल मी तुम्हाला, आराम करा, जा. बघितलं मधुकर, अजिबात काम करू देत नाहीत मला. अरे मग कंटाळा येतो रे मला.
अहो काय करताय तुम्ही? अरे अहो दीपू बघ बरे जरा यांना. बाबा काय करताय? बाबा काय करताय तुम्ही? अरे पायाला लागतोय तो. नाही अजिबात करायचं. कुठलंही काम लहान नसतं आणि घरातल्या कामाला काय लागायचं? शाळेत मी श्रम प्रतिष्ठेचं महत्व समजावून सांगतो मुलांना. करू दे मला. बाबा काय? बाबा ऐका, नाही करायचंय तुम्ही. थांब द्या इकडे. केर काढून झालाय सकाळीच. काय यांचं काय? आणि तुम्ही ना, मी तुम्हाला काय सांगितलं की तुम्ही ना बसा आणि छान गप्पा मारा. मी चहा आणून देत. काय म्हणजे ए, मी काय म्हणत होतो की साळगावकर फॅमिली येणार आहे कधी? अहो येणार आहेत. काय निघाली ती? हा जयश्री, त्यांचा फोन आला होता. ए मी काय म्हणतो? बाबा थांबा, मी चहा आणते. तिथेच थांबा थांबा. नाही पण ते पूजेचं सामान चौरंग पाट वगैरे मी लावून घेऊ का तोपर्यंत? म्हणजे चालेल ना? चालेल. काय झालं का तोरण बांधून? शी बाबा किती उकाडा आहे आता. इथे पण गरम होणार. का गरम होईल बेबू? हे साळगावकरांचं घर नाहीये ना, हे देशपांड्यांचं घर आहे. इथे एसी कसा असेल? एसी घेतला तर बिल भरण्यासाठी वेगळं कर्ज काढावं लागेल ना तुझ्या बापा बाबांना. झालं असेल तर आज जाऊया. चला. छान दिसतेस. तुम्ही दोघांनी ठरवून मॅचिंग मॅचिंग केलाय का? असू दे, लावा तोरण. आई काय म्हणाली ऐकलं तू? छान दिसतोय तू. म्हणजे आता लक्षात आलं? हो, पण गजरा मारला असता तर अजून छान दिसला असता. अरे साळगावकर, तू बाहेर काय करतेस? आत ये ना. हो. पूजेचं सामान. तुला काय सांगितलं होतं? सगळ्यांच्या नजरेत येईल असं वागायचं नाही. हा काय कानू, कशी आहे? बाबा खर तर तुम्ही आम्हाला थँक यू म्हणायला हवं. का? नाही म्हणजे तुम्हाला माहितीच असेल ना, आम्ही पूजेला येणार नव्हतो म्हणून. पण आलो आलो. सर सगळी सामग्री आणली आहे मी, तयारीला लागूया. हो हो
मी चहाच बघते हा सगळ्या. मी पण येते मदतीला. अहो नाही, तुम्ही कशाला? अहो असं काय करताय, आता चोर रोटी भरायची आहे ना सानिकाची, तयारी लागेल ना. या बरं. मालती ताई, अहो मला सांगा ना काहीतरी, मी करते मदत तुम्हाला. नाही असू दे, मी करते. चला का, तुला करू का काही मदत? नाही काकू, मी करते. एक सांगू काय, छान दिसतेस, अशीच हसत राह. थँक्यू. दीदी काय करतेस? अग कोशिंबिरीची तयारी. दीदी कशी आहेस तू? मी ठीक आहे, तू कशी आहेस? साळगावकरांच्या घरची सून आहे मी आता, मस्त तर असणारच. ए आई, तू एसी का नाही लावून घेत ग? एवढं गरम होत आहे. जाऊ देत, एसीचं बिल तुम्हाला परवडणार कस? दीदी ही जरा आराम करते, प्रेग्नंट आहे ना. सानिका, अगं आई चहा करतीये, मदत हवी का विचार तरी. सासूबाई केली असती मदत हो, पण ते काय ना, मी प्रेग्नंट आहे ना, डॉक्टरांनी काही काम नाही करायचं असं सांगितलंय. ताई मला समजतंय सगळं, पण काय करू, एवढी समजच नाहीये तिच्यात. आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. तुम्ही नका काळजी करू. काय सासरे, काय म्हणताय, शाळा वगैरे चांगली चालली आहे ना? तू सानिकाचा नवरा ना? हो मीच. तुम्ही? मी मनोहरचा भाऊ, ही माझी बायको. नमस्कार जावई बापू. नमस्कार. तुम्ही कुठे नोकरीला? नोकरीला? बिझनेस आहे माझा. तुझा? माझा म्हणजे फॅमिली बिझनेस आहे आमचा. हो आलो आलो, सानिका बोलवते वाटतं मला. दीपू नारळ आणलेस का ग? हो आणत. मॅडम आता पुन्हा एकदा डोकं आपटावं लागेल, नाही तर शिंग येते. तुम्ही शाळेत आहात का अजून? चला डोकं आपटा. मी काय म्हणतो, चा चहाची आवश्यकता होती काकू. चहा? चहा चहा. चहा? बाहेर किती गरमी आहे, चहा वगैरे काय, सरबत वगैरे आण जरा. दीपू
बेबूसाठी कोकम सरबत घेऊन ये. अगं ताई, आता इतकी गडबड सुरू आहे. कोकम सरबत बनवायला किती वेळ लागतोय? काय हवंय तुला कार्तिक? अरे काही नाही दादा, ते बाहेर खूप गर्मी आहे ना, म्हटलं जरा सरबत वगैरे मिळालं असतं तर बरं वाटलं असतं. पण ठीक आहे, हरकत नाही, चहा पितो की मी. चला काय, चहा चहा असतो, सरबत सरबत असत. भाऊजी कसे मदत करायला आलेले होते.